आज एक पौष्टिक ब्रेकफास्ट आपण बघणार आहोत। हा आहे राजगिरा। हा आयर्न, कॅल्शियम आणि अनेक पोषक तत्वांनी भरपूर असा राजगिरा खरं तर रोज आपण आपल्या ब्रेकफास्टमध्ये किंवा आपल्या आहारामध्ये याचा समावेश करायला हवा। याच्या लाह्या आपण इथे करून घेतलेल्या आहेत। आपण कॉर्नफ्लेक्स किंवा ब्रॅनफ्लेक्स हे जे खातो त्यापेक्षा हे 100 पटीने जास्त पौष्टिक आहे। 1 कप राजगिऱ्याच्या लाह्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर भिजवून काप करून घेतलेले बदाम आहेत, थोडे किसमिस भिजवून घेतलेले आहेत, मनुका पण भिजवून घेतले आहेत, थोडे केळ्याचे काप घेतलेले आहेत। यात आपण साखर घालणार नाही आहोत, म्हणून जर अगदी हवंच असेल तर 1 मोठा चमचा आपण खारकीची पूड घेऊ शकतो किंवा खजूर चिरून तोही घेऊ शकतो। आणि शिवाय रूम टेम्परेचरचं दूध आपण घेतलेलं आहे। अगदी सोपं आहे, याच्यात विशेष करण्यासारखं काहीच नाही आहे। एका बोलमध्ये आपण या लाह्या घेतलेल्या आहेत, त्यावर खारकीची पूड घालून घेतो आहे। त्यानंतर हे सगळे जिन्नस त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत, केळ्याचे काप, मनुका, किसमिस आणि भिजवून केलेले बदामाचे काप। केळं, मनुका, किसमिस, खारकीची पूड या सगळ्यामुळे व्यवस्थित गोड चव येते त्याला। आता यामध्ये रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे। दूध जर गरम घेतलं तर त्या लाह्या एकदम गिच्च होतात, म्हणून थोडं थोडं रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे। आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं आहे, आपल्याला कितपत पातळ हवं आहे, कितपत घट्टसर हवं आहे, त्याप्रमाणे हे भिजवून घ्यायचं। उपवासाच्या दिवशी हलका आहार घ्यावा असं म्हणतात, त्या दिवशी हा एक उत्तम ब्रेकफास्टही आहे। आणि माझी आजी तर बरेचदा डिनरच्या वेळीसुद्धा उपवासाच्या दिवशी हेच खात असे की पोटाला हलकं छान आहे आणि पौष्टिक पण आहे। राजगिऱ्याच्या लाह्या दुकानामध्ये हल्ली रेडीमेड मिळतात। जर कॉर्नफ्लेक्स किंवा ब्रॅनफ्लेक्स हे तुम्ही खात असाल तर त्याच्याऐवजी हा नक्कीच खूप पौष्टिक असा पर्याय आहे।